सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लाइब्रेरी लेबोरेटरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्यूजिक वोकल एंड इंस्ट्रूमेंटल डांस क्लासिकल एंड वेस्टर्न स्पोर्ट्स इंडोर एंड आउटडोर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज 38 वेड़ाहरे आउटर रिंग रोड पोस्ट वेसा नागपुर अवर ब्रांचेस एट रामेश्वरी एंड वेड़ाहरी कॉन्टैक्ट नंबर 7276066999 एंड 7276055999 सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज। शिवसेना पार्षद की हत्या मामले में दोहरी उम्र कैद की सजा भुगत रहे अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवली को बॉम्बे उच्च न्यायालय की नागपुर खंडपीठ से बड़ी राहत मिली है। अदालत ने गवली की याचिका पर सुनवाई करते हुए समय से पहले छोड़ने का आदेश दिया है। उच्च न्यायालय ने राज्य सरकार को 4 हफ्ते में निर्णय लेने का आदेश दिया है। ज्ञात हो कि गवली ने अपनी उम्र का हवाला सहित 2006 के कानून के तहत हाईकोर्ट में याचिका दर्ज की थी और जेल से रिहा करने की मांग की थी। गवली की उस याचिका पर नागपुर बेंच में सुनवाई पूरी हो गई है, लेकिन कोर्ट ने फैसला सुरक्षित रख लिया। कोर्ट ने अपना फैसला सुनाते हुए अरुण गवली को समय से पहले रिहा करने का निर्देश दिया है। हालांकि जेल प्रशासन और गृह विभाग को इस संबंध में जवाब देने के लिए 4 सप्ताह का समय भी दिया गया है। दरअसल जहां जानकारी देते हुए अधिवक्ता मीर नगमन अली ने बताया कि आजीवन कारावास की सजा पाने वाले कैदियों को 14 साल की कैद पूरी करने सहित उम्र अगर 65 साल से ज्यादा हो गई हो तो कैदी को जेल से रिहा किया जा सकता है। दरअसल गवली का जन्म 1955 में हुआ था, इसलिए उसकी वर्तमान आयु 70 वर्ष है। 2006 महाराष्ट्र सरकार द्वारा जारी परिपत्र के अनुसार रिहाई की दोनों शर्तों को पूरा करता है। इसी को देखते हुए न्यायालय ने यह निर्देश दिया है। ज्ञात हो कि कमला कर जामसंडेकर की हत्या के मामले में कुख्यात अरुण गवली को उम्र कैद हुई थी। अरुण गवली यांनी त्यांचे 65 वर्ष कम्प्लीट झाले असल्यामुळे 65 वर्ष कम्प्लीट झालेले होते त्या आणि एक गव्हर्नमेंट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्राचा एक जी आर आहे 2006 त्याप्रमाणे जर कैदी 65 वर्ष कम्प्लीट केलेले आणि तो अशक्त आहे आणि त्यांनी जर लाईफ इम्प्रिझनमेंट आहे त्याला तर 14 वर्ष पूर्ण केलेले अशा कैद्याला प्रीमॅच्युअर रिलीज करण्याचा स्टेटला पॉवर आहे। तर त्या नोटिफिकेशन अंतर्गत त्यांनी जेल अथॉरिटींसमोर ॲप्लिकेशन केलेली होती, याचिका केली होती की त्यांना त्या नोटिफिकेशनचं त्या पॉलिसी डिसिजनचं बेनिफिट देऊन 14 वर्ष कम्प्लीट झाल्यामुळे त्यांना 14 वर्षानंतर सुटका करण्यात यावी। परंतु स्टेट गव्हर्नमेंटनी 2006 नोटिफिकेशन नंतर परत एक 2015 डिसेंबर 2015 परत एक नोटिफिकेशन आणलं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये असं एक क्लॉज टाकला की जे MCOCA कन्व्हिक्ट आहे त्यांना 2006 नोटिफिकेशन लागू राहणार नाही आणि त्यांना 2006 नोटिफिकेशन प्रमाणे प्रीमॅच्युअर रिलीज करता येणार नाही। तर ते कम्युनिकेशन जेव्हा आम्हाला प्राप्त झालं ते कम्युनिकेशन आम्ही माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे त्याला आम्ही चॅलेंज केलं, त्याला आणि त्याविरुद्ध रिट याचिका आम्ही दाखल केली कोर्टात आणि त्याच्यावर सुनवाई झालेली होती आणि त्या सुनवाईनंतर आज कोर्टाने त्याचा फैसला सुनावला आणि तो फैसला अरुण गुलाब गवळी यांच्या फेवरमध्ये लागला आणि कोर्टाने होल्ड केलं की 2006 नोटिफिकेशन जे आहे ते त्यांना लागू होईल आणि त्याप्रमाणे त्यांना बेनिफिट त्याचं देण्यात यावे। आणि परत स्टेटतर्फे एक अजून आर्ग्युमेंट कोर्टापुढे करण्यात आलेलं होतं की 2015 जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीप्रमाणे 2000 MCOCA कन्व्हिक्ट यांना 2006 बेनिफिट देता येणार नाही ते कोर्टाने खारीज केलं आणि त्यानंतर परत 2006 नोटिफिकेशनमध्ये जे ॲक्ट्स नमूद केलेले आहेत ते ॲक्ट्स होते MPDA NDPS टाडा याप्रमाणे एटसेट्रा जे ऑफेन्सेस आहे या ऑफेन्सेसलाही 2006 नोटिफिकेशन लागू पडणार नाही असं 2006 नोटिफिकेशनमध्ये तरतूद होती। तर स्टेट गव्हर्नमेंटने असं आर्ग्युमेंट केलं की एटसेट्रा यूज केल्यामुळे इवन MCOCA कन्व्हिक्टही आहे यालाही ती बेनिफिट देता येणार नाही ते सुद्धा कोर्टाने खारिज केलं आणि आता जे रिस्पॉन्डंट्स आहे स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट मंत्रालय आणि DIG प्रिझन्स जेल सुपरिटेंडंट यांना डायरेक्शन दिलेलं आहे की 1 महिन्याच्या आत आपण त्यांच्या रिलीजबद्दल फैसला घेण्यात यावा आणि 4 हप्त्यांचा त्यांना वेळ दिलेला आहे त्यांच्या रिलीजबद्दल फैसला घेण्यास। सध्या त्यांचं वय 71 वर्ष आहे आणि त्यांनी 2009 त्यांना कन्व्हिक्शन झालेलं होतं, आतापर्यंत त्यांनी 14 ते 15 वर्ष त्यांचं इम्प्रिझनमेंट झालेलं आहे। त्यांनी निर्णय घेण्यासाठी सांगितलेलं आहे परंतु कोर्टाने इथे क्लिअर केलं की 2006 नोटिफिकेशन त्यांना अप्लिकेबल राहील तर त्यांना नोटिफिकेशन 2006 जे आहे ते गृहित धरूनच निर्णय द्यावा लागेल आणि त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या रिलीजवर जरी त्यांना
डिसिजन घेण्यासाठी वेळ दिलेला आहे, परंतु त्यांना डायरेक्शन दिलं आहे की 2006 नोटिफिकेशन प्रमाणे द्या, तर याचा अर्थ असा आहे की त्यांना रिलीज बद्दल डिसिजन घ्यावं लागेल. आता सध्या तर त्यांना चार अडचण तर येण्यासारखं सध्या काही नाही, परंतु स्टेट गव्हर्नमेंट जे आहे अपीलमध्ये जाऊ शकतं सुप्रीम कोर्टात, तर ते बघावं लागेल की ते अपीलमध्ये जातात की नाही जातात. अदरवाईज कोर्टाने क्लिअर केलं आहे की 2006 नोटिफिकेशन लागेल, तर त्याप्रमाणे त्यांना डिसिजन घेणे गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष डेंबरे की रिपोर्ट.